नमस्कार मित्रांनो, तुमच्यासाठी जबरदस्त जॉब वॅकन्सी घेऊन आलेलो आहे. इंडिया पोस्ट पेमेंट बँक यांच्या मार्फत परमनंट जॉब वॅकन्सी निघालेली आहे. पगार तुम्हाला या ठिकाणी 34,820 रुपये ते 173,807 रुपयाच्या दरम्यान पोस्टवाईज दिला जाईल. अर्ज करण्यासाठी तुम्हाला कुठल्याही प्रकारची फीज पेमेंट या ठिकाणी करायची नाही. परीक्षा देखील तुमच्या या ठिकाणी होणार नाही. तुम्ही महिला असाल, पुरुष असाल, दोघं या ठिकाणी अर्ज करू शकता. अर्ज करण्याची शेवटची तारीख 9/8/2024 या ठिकाणी आहे. अधिक माहिती ज्या मित्रांनो, या ठिकाणी कुठल्या कुठल्या पदांसाठी वॅकन्सी आहे, शैक्षणिकरता तुमची काय लागेल, वयमर्यादा या ठिकाणी काय असणार आहे, अर्ज कशाप्रकारे करायचे आहेत, सर्व माहिती डिटेलमध्ये आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा. त्याबरोबर मित्रांनो, आपण जर आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावं, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. असेच नोकरी संदर्भातील नवीन नवीन अपडेट्स आपल्याला मिळत राहण्यासाठी तर सुरू करूया मित्रांनो आजचा व्हिडिओ. तर मित्रांनो, आपण आलेलो आहे इंडिया पोस्ट पेमेंट बँक यांच्यामार्फत जे ऑफिशियल नोटिफिकेशन निघालेलं आहे वॅकन्सीच्या संदर्भामध्ये, त्यावरती आपण आलेलो आहे. तर स्टेप बाय स्टेप सर्व माहिती आपण या ठिकाणी बघणार आहोत. तर या ठिकाणी अर्ज जे आहेत 20/7/2024 सुरू झालेले आहेत आणि 9/8/2024 रात्रीच्या 12 तुम्ही या ठिकाणी करू शकणार आहात. तर या ठिकाणी सगळ्यात पहिली जी वॅकन्सी आहे फायनान्स डिपार्टमेंटमधून निघालेली आहे. DGM फायनान्स किंवा जनरल मॅनेजर फायनान्स किंवा CFO या पदासाठी ही वॅकन्सी आहे. तुमचं CA या ठिकाणी झालेलं असेल ICA मार्फत, तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता. 15 वर्षापर्यंतचा अनुभव तुमचा या ठिकाणी लागणार आहे. त्यानंतर पुढील वॅकन्सी टेक्नॉलॉजीसाठी आहे. AGM या पदासाठी वॅकन्सी या ठिकाणी आहे किंवा या ठिकाणी व्हेंडर मॅनेजमेंटसाठी ही वॅकन्सी या ठिकाणी आहे. या पदासाठी तुमचं BE झालेलं असेल, BTech झालेलं असेल, MCA झालेलं असेल, पोस्ट ग्रॅज्युएशन ITI झालेलं असेल, मॅनेजमेंट झालेलं असेल, तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता. या ठिकाणी तुमचा पोस्ट क्वालिफिकेशन वर्क एक्सपिरियन्स 12 वर्षाचा या ठिकाणी असणं आवश्यक आहे. त्यानंतर पुढील वॅकन्सी टेक्नॉलॉजीसाठीच्या ठिकाणी आहे. असिस्टंट जनरल मॅनेजर इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीसाठी वॅकन्सी आहे. BE तुमचं झालेलं असेल, BTech झालेलं असेल, तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता. 12 वर्षापर्यंतचा अनुभव तुमचा IT डोमेनमध्ये या ठिकाणी असणं आवश्यक आहे. त्यानंतर इन्फॉर्मेशन सिक्युरिटीसाठी सिनियर मॅनेजर सिक्युरिटी ॲडमिनिस्ट्रेशनसाठी पुढील वॅकन्सी या ठिकाणी आहे. BSc तुमचं झालेलं असेल या ठिकाणी इलेक्ट्रॉनिक्समध्ये, फिजिक्समध्ये, कॉम्प्युटर सायन्समध्ये, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीमध्ये किंवा या ठिकाणी BTech झालेलं असेल, BE झालेलं असेल, इलेक्ट्रॉनिक्समध्ये, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीमध्ये, कॉम्प्युटर सायन्समध्ये किंवा MSc इलेक्ट्रॉनिक्स किंवा फिजिक्स अप्लाइड इलेक्ट्रॉनिक्स झालेलं असेल, तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता. या पदासाठी 6 वर्षापर्यंतचा तुमचा एक्सपिरियन्स लागणार आहे. त्यानंतर पुढील वॅकन्सी या ठिकाणी आहे इंटरनल ऑडिटसाठी सिनियर मॅनेजर इन्फॉर्मेशन सिस्टम ऑडिटर या पदासाठी पुढील वॅकन्सी आहे. BSc इन इलेक्ट्रॉनिक्समध्ये झालेलं असेल, कॉम्प्युटर सायन्समध्ये झालेलं असेल, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीमध्ये झालेलं असेल किंवा BTech झालेलं असेल, BE इलेक्ट्रॉनिक्स इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी कॉम्प्युटर सायन्स तुमचं झालेलं असेल किंवा MSc इलेक्ट्रॉनिक्स अप्लाइड इलेक्ट्रॉनिक्स झालेलं असेल, तर या पदासाठी तुम्ही अर्ज करू शकता. या पदासाठी मिनिमम 6 वर्षाचा एक्सपिरियन्स तुमचा लागणार आहे. त्यानंतर पुढील वॅकन्सी या ठिकाणी आहे प्रोडक्टसाठी सिनियर मॅनेजर प्रोडक्ट आणि सोल्युशनसाठी पुढील वॅकन्सी आहे. या पदासाठी इनी ग्रॅज्युएट तुम्ही असाल, MBA तुमचं झालेलं असेल 2 वर्षापर्यंतचं किंवा समतुल्य शैक्षणिक करता असेल, 6 वर्षापर्यंतचा वर्क एक्सपिरियन्स तुमच्याकडे असेल, तर या पदासाठी तुम्ही अर्ज करू शकता. पुढील वॅकन्सी ठिकाणी ऑपरेशनसाठी आहे सिनियर मॅनेजर ATM ऑपरेशनसाठी ही वॅकन्सी या ठिकाणी आहे. ग्रॅज्युएशन तुमचं झालेलं असेल कुठल्याही डिसिप्लिनने, तर या पदासाठी तुम्ही अर्ज करू शकता. 6 वर्षापर्यंतचा अनुभव तुमच्या ठिकाणी लागणार आहे. वयमर्यादा जी आहे या ठिकाणी सिनियर मॅनेजरसाठी 26 ते 35 वर्षापर्यंतची आहे. 6 वर्षाचा एक्सपिरियन्स या पदासाठी असणार आहे. असिस्टंट जनरल मॅनेजर या पदासाठी 32 ते 45 वर्षापर्यंतची वयमर्यादा आहे. 12 वर्षाचा एक्सपिरियन्स लागेल. त्यानंतर डेप्युटी जनरल मॅनेजर या पदासाठी 35 ते 55 वर्षाची वयमर्यादा आहे. 15 वर्षाचा वर्क एक्सपिरियन्स तुमचा लागणार आहे. जनरल मॅनेजर या पदासाठी 38 ते 55 वर्षाची वयमर्यादा आहे. 18 वर्षाचा एक्सपिरियन्स तुमचा या ठिकाणी लागणार आहे. फीस पेमेंट जे आहे SC ST PWD यांना इंटिमेशन चार्जेस 150 रुपये या ठिकाणी भरावे लागणार आहेत आणि इतर सर्वांना या ठिकाणी 750 रुपये फीस पेमेंट या ठिकाणी पूर्ण भरावं लागणार आहे. तुम्ही जर रिझर्व कॅटेगरीतून येत असाल तर या ठिकाणी तुम्हाला एज रिलॅक्सेशन गव्हर्नमेंटच्या रूलनुसार दिलं जाणार आहे. सॅलरी जे आहे या ठिकाणी स्केल 7 साठी या ठिकाणी 156,500 ते 173,860 रुपयाच्या दरम्यान असणार आहे. स्केल 6 साठी 140,500 ते 156,500 रुपयाच्या दरम्यान असणार आहे. स्केल 5 साठी 120,940 ते 135,020 रुपयाच्या दरम्यान असेल. स्केल 4 साठी या ठिकाणी
2,300 रुपये ते 1,20,940 रुपयाच्या दरम्यान असेल. स्केल 3 साठी 85,920 रुपये ते 1,05,290 रुपये इतकी असेल. स्केल 2 साठी 64,820 रुपये ते 93,960 रुपये इतकी असणार आहे. या ठिकाणी ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक आपल्याला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. त्याचबरोबर जाहिरातीची लिंक देखील आपल्याला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. अर्ज करण्याअगोदर आपण संपूर्ण जाहिरात एक वेळ व्यवस्थितपणे वाचा, त्यानंतरच या ठिकाणी अर्ज करा. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्कीच करा. आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलला जर अद्याप आपण सबस्क्राईब केले नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. असे नोकरी संदर्भातील नवनवीन अपडेट आपल्याला मिळत राहण्यासाठी भेटू मित्रांनो नोकरी संदर्भातील अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद मित्रांनो.